आरोग्य विभागाच्या विविध पदांच्या भरतीसाठी घेण्यात येणारी परीक्षा रद्द करण्यात आली आहे। आज आणि उद्या ही परीक्षा होणार होती, मात्र हॉल तिकिटांवर चुका, परीक्षा केंद्रांची चुकीची माहिती अशा अनेक गोंधळांनंतर ऐनवेळी ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली। विद्यार्थ्यांना परीक्षा रद्द होण्याबाबत आरोग्य विभागाकडून SMS आणि ईमेलद्वारे कळवण्यात आले। या परीक्षांची पुढची तारीख ही लवकरच जाहीर करण्यात येणार आहे, मात्र आज होणाऱ्या परीक्षेसाठी विद्यार्थी परीक्षा केंद्रावर दाखल झालेले आहेत। अशा पद्धतीने अचानक परीक्षा रद्द झाल्याने त्यांना मोठा मनस्ताप होतोय। विद्यार्थ्यांवर केंद्रावरून परत फिरण्याची वेळ आली आहे। दरम्यान परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयानंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे हे ट्विटरवर ट्रोल होत आहेत। आरोग्य विभागाच्या विविध पदांच्या भरतीसाठी आज आणि उद्या परीक्षा घेण्यात येणार होती, मात्र ही परीक्षा आता रद्द करण्यात आलेली आहे। हॉल तिकिटांवरील चुका आणि परीक्षा केंद्राची चुकीची माहिती असा गोंधळ झाला आणि त्यानंतर ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। मात्र ऐनवेळी SMS आणि ईमेलद्वारे विद्यार्थ्यांना ही गोष्ट कळवण्यात आली, त्यामुळे अनेक परीक्षार्थी हे परीक्षा केंद्रावर पोहोचले आहेत आणि त्यांना आता माघारी फिरावं लागतंय। नमस्कार, उद्या आरोग्य विभागाची आरोग्य सेवक पदाची भरतीची परीक्षा आहे। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधून चांद्यापासून बांद्यापर्यंत लाखो विद्यार्थी उद्याच्या परीक्षेला त्या ठिकाणी निघाले आहेत, काही जण पोहोचलेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये राज्य सरकारने ऐन वेळेस रात्री 10 वाजता ही परीक्षा रद्द झाली अशा प्रकारचा निर्णय घेतला। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे या विद्यार्थ्यांच्या भवितव्याचं काय। उद्या परीक्षा होणार म्हणून विद्यार्थी त्या ठिकाणी ST ने रेल्वेने जे वाहन भेटेल त्याने प्रवास करून त्या ठिकाणी पोहोचले आणि आपण ऐन वेळेस परीक्षा रद्द करता। हे कर्मदरिद्री निष्ठुर सरकार महाराष्ट्राच्या विद्यार्थ्याच्या जीवावर उठलंय, हे मला या ठिकाणी सांगायचंय। ऐनवेळी ही परीक्षा रद्द केल्यामुळं विद्यार्थ्यांना परीक्षार्थ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला। अनेक परीक्षार्थी हे परीक्षा केंद्रावरही पोहोचले आणि त्यामुळं आता राजेश टोपे हे ट्रोल होत आहेत। अधिक माहितीसाठी आमच्या प्रतिनिधी रश्मी पुराणिक आपल्याबरोबर आहेत। रश्मी, परीक्षामध्ये हॉल तिकिटांमध्ये चुका होत्या, अनेक गोंधळ झाले, त्यानंतर ऐनवेळी परीक्षा रद्द केली आहे, विद्यार्थ्यांना प्रचंड मनस्ताप झालाय। नक्कीच, आपण बघतोय की साम मराठीने हे प्रकरण लावून धरलं होतं की कशा पद्धतीने आरोग्य विभागाची जी परीक्षा आहे त्यासाठी हॉल तिकीट देण्यात आलं होतं, जी व्यवस्था करण्यात आली होती त्यामध्ये अनेक समस्या होत्या। ही बातमी दाखवल्यानंतर आज अगदी परीक्षेच्या अवघ्या काही तासाआधी आरोग्य विभागाने हा निर्णय घेतला आणि परीक्षा रद्द केली। पण हा विचारच नाही करण्यात आला, कारण की परीक्षेसाठी विद्यार्थी परीक्षार्थी हे निघाले होते, 25 तारखेला परीक्षा होती आणि 24 ला रात्री निकाल निर्णय आल्यामुळे विद्यार्थी अत्यंत त्रस्त झालेले आहेत। आणि विशेषतः आरोग्य मंत्र्यांनी NASA ही जी कंपनी आहे, ज्यांना हे काम दिलं होतं, त्यांच्यावर बिल फाडलेलं आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांनी योग्य पद्धतीने काम केलं नाही म्हणून हा सगळा घोळ झालेला आहे। नवीन आम्ही तारीख जी आहे ती जाहीर करू, पण ह्या सगळ्यामध्ये परीक्षार्थींना मात्र मनस्ताप झाला। अगदी रश्मी, आणि आरोग्यमंत्र्यांनी बोलताना NASA च्या अकार्यक्षमतेमुळे हे झालेलं आहे असं म्हटलेलं आहे। आता पुढची पावलं काय असणार आहेत, पुढे परीक्षा कधी होणार आहे आणि कशा प्रकारे होणार आहे? आता पुढच्या परीक्षेची तारीख मात्र त्यांनी अजून घोषित केली नाही। त्यांचं म्हणणं की आम्ही लवकरच घोषित करू, परंतु ज्या पद्धतीने ही निर्णय प्रक्रिया झाली, NASA ह्या कंपनीला ब्लॅकलिस्ट केलं होतं तरी पुन्हा काम देण्यात आलं होतं, त्यामुळेच राज्य सरकारच्या सर्व भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होतं। रश्मी, धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। आरोग्य विभागाची परीक्षा आज आणि उद्या होणार होती, मात्र हॉल तिकिटावरील चुका आणि अनेक गोंधळांमुळे ही परीक्षा रद्द करण्यात आली आहे। साम TV न्यूज आणि सकाळनं ही बातमी लावून धरली होती आणि त्यानंतर ही परीक्षा रद्द करण्यात आली आहे।